माझं नाव सौ सीमा अनिल पवार. मी पुण्यावरून आलेली आहे. माझं माहेर भोरच आहे. इथलं निसर्ग सौंदर्याशी मी परिचित आहे, पण आज इथं आल्यानंतर, गोकुळ कृषी पर्यटनामध्ये आल्यानंतर जो आनंद मिळाला त्याचं वर्णन करणं, शब्दात वर्णन करणं फार अशक्य आहे. कारण इथल्या ज्या ताई लोक आहेत किंवा इथलं मॅनेजिंग आहे ते इतकं सुंदर आहे की म्हणजे इतर ठिकाणी गेल्यानंतर असा अनुभव क्वचितच येतो. त्याचप्रमाणे इथं आल्यानंतर आम्ही सकाळी 11 वाजता इथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर पुन्हा इथे 9 साड्या दिल्या गेल्या. त्याचप्रमाणे आम्ही ज्वेलरी वगैरे आणलीच होती आणि ते जे परिधान केल्यानंतर जो लुक होता तो म्हणजे नेहमीच्या ज्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे आम्हाला आनंद मिळवणं अशक्य असतं, तो आनंद आज इथं मिळाला. त्याचप्रमाणे घरची लोकं असल्यामुळे तो आनंद अधिक द्विगुणित झाला. त्याचप्रमाणे इथं आल्यानंतर जे आम्हाला जेवण मिळालं ते जेवणाची चव अगदी घरच्या जेवणासारखी लाभली. त्याचप्रमाणे इथे सर्व करणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या देखील अत्यंत म्हणजे अगदी घरातल्या लोक ज्या पद्धतीने आपल्याला ट्रीट करतात, ज्या पद्धतीने वागतात, त्या पद्धतीने आम्हाला सर्व केलं गेलं. म्हणजे खरंच गोकुळ कृषी पर्यटन हे जे स्थळ आहे ते निसर्गाच्या सानिध्यात अत्यंत सुंदर ठिकाणी वसलेलं आहे, त्यामुळे इथं म्हणजे जो आनंद मिळतो तो इतर ठिकाणी ट्रीपला गेल्यानंतर मिळत नाही. सो इथं आल्यानंतर खूप छान वाटलं. अशीच भेट आम्ही पुन्हा देऊ हे सांगते मी निश्चितच.